चॅनल दीप आरती. सो चला, सकाळची मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे. आरती जस्ट ऑफिसला गेल्याशिवाय बाहेर खेळतोय. आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे हे तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. सो मध्यंतरी एका व्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले जे व्लॉग्स आहेत ते मी 12 वाजता अपलोड करेल. पण होतंय असं की शिवाय अजूनही लहान असल्यामुळे तो रात्रीचा माझ्याच कुशीत झोपलेला असतो आणि रात्रीचा तो भरपूर वेळा उठतो सुद्धा. त्यामुळे माझी सुद्धा बऱ्याचदा झोपमोड होते, म्हणजे रात्रीतनं 3-4 वेळा तरी उठतो. सो झोपेचा थोडासा पर्सनली माझा इश्यू होतो, प्रॉपर अशी झोप मिळत नाही आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी थोडस लेट पण होतं. सगळंच रुटीनच पूर्ण हल्लं जातं. सो त्यामुळे व्लॉग एडिट करायला पण भरपूर उशीर होतो, त्यामुळे तुमच्यापर्यंत सुद्धा व्लॉग खूप उशीरा येतो. सो आय होप की तुम्ही मला समजून घ्याल. तर चला, आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे हे मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. चला, इथे मी ड्रेसिंग टेबल क्लीन करण्यासाठी घेतलं होतं. ऍक्च्युली खूप दिवसापासून हे क्लीन करायचं होतं. शक्यतो ड्रेसिंग टेबलचा उपयोग आम्हाला जास्त होत नाही, त्यामुळे आम्ही त्याला एका साईडलाच लावून ठेवलेलं आहे. आणि शक्यतो ड्रेसिंग टेबलमध्ये आम्ही इथे मेडिसिन वगैरे जे काही शिवायचे मेडिसिन असतील किंवा आमचे मेडिसिन असतील तेच तिथे ठेवते. सो काल जेव्हा शिवायला आम्ही हॉस्पिटलमधनं घेऊन आलो, त्यानंतर आतिश त्याला औषधं पाजत होते आणि तिथे भरपूर एक औषध होतं जे पूर्ण सांडलेलं होतं. तर ते म्हटले की उद्या ड्रेसिंग टेबल व्यवस्थितपणे क्लीन करून घ्या. सो म्हटलं की चला आजच्या दिवसामध्ये ड्रेसिंग टेबलच क्लीन करून घ्यावं आणि त्यावर भरपूर धूपसुद्धा साठलेली होती. ॲक्च्युली जी न लागणारी औषधं होती ती सगळी मी एका पिशवीमध्ये काढून टाकली, कारण की ती तशी फेकूनच द्यायची होती. आणि जी चांगली औषधं होती मग ती मी तशीच ठेवून दिली आणि त्यानंतर भरपूर त्यामध्ये जागा रिकामीच होती. मोस्टली आरतीश आणि मी घरामध्ये आम्ही जितका कमीत कमी पसारा ठेवता येईल तितकं कमी आम्ही पसारा ठेवतो, कारण की जास्त काही जे अनयूजफुल असेल किंवा न लागणारी कोणती वस्तू असेल तर ते आम्ही लगेच टाकून देतो. आणि आरतीश आणि मला आम्हाला दोघांनाही पर्सनली जास्त असं मेसअप झालेलं आवडत नाही. सो ड्रेसिंग टेबल क्लीन करून झाल्यानंतर त्याच्यात भरपूर स्पेस रिकामाच होता. मग मी म्हटलं की जे कबर्डमधलं ड्रॉवर आहे त्या ड्रॉवरमध्ये मी माझे मेकअपचे जे सामान आहेत किंवा आरतीशने सुद्धा त्यांना जे यूजफुल असतात ते त्यांनी त्यामध्ये ठेवलेलं आहे, तर म्हटलं की चालं हे इकडे ठेवून देऊया. सो कबर्डच्या ड्रॉवरमध्ये पण भरपूर पसारा झाला होता, तर त्यामध्ये जे पावडरचे डब्बे वगैरे, माझे लिपस्टिक, परत नेलपेंट वगैरे होते ते सगळे मी इकडे ठेवून दिले आणि ते ड्रॉवरसुद्धा बऱ्यापैकी रिकामं झालं. सो अशा पद्धतीने मी माझं ड्रेसिंग टेबल व्यवस्थितपणे सेट केलं. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की ड्रेसिंग टेबलवर 2 शोपीससुद्धा ठेवलेले आहेत. तर त्यामध्ये मी मनी प्लांट लावलं होतं. त्याच्या आधी पण खाली जे 2 सेक्शन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तिथे कुंड्या ठेवल्या होत्या मनी प्लांटच्या. पण झालं असं की बेडरूममध्ये जास्त हवा येत नव्हती आणि त्या मनी प्लांटची वाढच होत नव्हती. सो ते मी पुन्हा बाहेर गॅलरीमध्ये ठेवले. ॲक्च्युली पर्सनली मला शोपीस वगैरे घ्यायची खूप आवड आहे, पण होते असं की आमच्या दोघांचं ऑलरेडी ठरलेलं आहे की सध्या आपण काहीच नाही घ्यायचं. ज्यावेळेस आपण आपल्या नवीन घरामध्ये शिफ्ट हो त्यानंतरच आपण जे पण आपल्याला जे काही हवं आहे ते आपण घ्यायचं. सो सध्या तरी बाहेर गेल्यानंतर भरपूर डेकोरेशनच्या वस्तू वगैरे आम्हाला दिसत असतात, पण आम्ही ते पूर्णपणे घेण्याचं टाळतोच. सो चला, ड्रेसिंग टेबल मी पूर्ण क्लीन केला. ॲक्च्युली त्याच्यामध्ये ज्या जुन्या, म्हणजे असं पर्सनली मला वाटत होतं की ज्या गोष्टी हरवल्यात त्या बऱ्याचशा गोष्टी सापडल्या. त्यामध्ये आमची जी की होती ती की आम्हाला सापडली. ॲक्च्युली 2 की आहेत, तर एक की आरतीशजवळ असते आणि दुसरी की जी आहे ती मी माझ्या जवळ ठेवते. सो लास्ट टाइम आम्ही बाहेर जाताना आरतीशने ती की तिकडे ठेवली होती, तर खूप दिवसापासून आम्हाला वाटत होतं की ती हरवली, फायनली ती सापडली. सो चला आता शिवायला औषधं पाजते, कारण की सर्दी त्याला अजून सुद्धा थोडी थोडी आहे. तर औषधं पाजून त्याला व्यवस्थित झोपते आणि औषधं पाजल्यानंतर त्या झोप सुद्धा प्रॉपर होते. तू वाट बघत होता माझी. हो भात खायचा? काय खायचं? साखर. साखर खायचं की भात? इकडे बघ, इकडे बघ, काय खायचं? साखर. तिथं कुठे आहे साखर? सो शिवायला खालून घेऊन आल्यानंतर मी आरतीशच्या साईडचं कबर्ड सेट करण्यासाठी घेतलं होतं, कारण की त्यांचे सुद्धा कपडे भरपूर अस्ताव्यस्त झाले होते. ॲक्च्युली त्यांना व्यवस्थितपणे कपडे बाहेर काढता येत नाही, त्यामुळं ते कपडे मग परत उलटे पालटे होऊन जातात.
कपड्यांच्या घड्या ह्या आहे तशाच होत्या, फक्त त्याचे खालीवर खालीवर झाले होते. म्हटलं चला ते व्यवस्थितपणे सेट करून घ्यावं. सो चला इथे मी ज्या कपड्यांच्या घड्या व्यवस्थित जशाच्या तशा आहेत त्या व्यवस्थित तशाच ठेवल्या आणि बाकीच्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. आणि टी शर्ट त्यांचे जे पण टी शर्ट वगैरे आहेत ते मी एका साईडला लावून ठेवते. आणि त्यांचे पण भरपूर असे कपडे आहेत जे ते अजिबात वापरत नाही तरीसुद्धा ते तसेच ठेवलेले आहेत. लिटरली काही शर्ट तर असे आहेत त्यांनी फक्त एकदाच घातला आणि त्यांना आवडलं नाही, त्याच्यात अजिबात त्यांना कम्फर्टेबल वाटत नव्हतं. तर ते शर्ट वगैरे तसेच अजून जसेच्या तसे आहेत. आणि ज्यावेळेस पण आम्ही जेव्हा आम्ही दोघं पूर्ण कबड सेट करत असतो म्हणजे सुट्टीच्या दिवशी, त्यावेळेस त्यांना म्हटलं की आता आपण हे कपडे टाकून देऊया किंवा साईडला काढून ठेवूया, तर ते डिरेक्टली न म्हणतात म्हणतात नेक्स्ट टाईम असं नेक्स्ट टाईम करत करत ती कपडे जशीच्या तशी अजूनही तशीच आहेत. सो भरपूर जणांचं असंच होत असेल की काही कपडे असे असतात की जी अजिबात टाकून देऊशी वाटत नाही. पर्सनली माझेसुद्धा काही जुने टॉप खूप जुने झालेले आहेत तरीसुद्धा ते मला खूप आवडतात. शिवायचेसुद्धा भरपूर असे ड्रेस, म्हणजे आमचं जे बेड आहे बेडचा एक पूर्ण जो स्टोरेज आहे तो स्टोरेज पूर्ण त्याचं जे लहानपणाचे कपडे आहेत त्या कपड्यांनीच भरलेलं आहे. अजूनसुद्धा आम्हाला ती कपडे अशी टाकून देऊशी वाटत नव्हती. मध्ये मध्ये काही जुने कपडे अगदीच खूप खराब झालेले कपडे आम्ही बाहेर ठेवून दिले, पण जे अजून पण चांगले कपडे आहेत ते अजून पण आम्ही जसेच्या तसे ठेवलेले आहेत. बिलकुल ते टाकून देण्याचं मन करत नाही. लिटरली त्याचा जो पाळणा आहे तो पाळणासुद्धा थोडासा तुटलेला आहे, तोसुद्धा आम्ही अजून पण टाकून नाही दिला, जसाच्या तसा ठेवून दिलेला आहे. सो चला आता वाजलेले संध्याकाळचे 7:30. अर्थीश येत होते तर त्यांचा कॉल झाला होता. तर दुपारपासून थोडंसं लो फील होत होतं. सो अर्थीश म्हणले की आपण थोडंसं बाहेर जाऊन येऊया, बाहेर मीन जस्ट काहीतरी खाण्यासाठी. वेट बाबू. सो चला, ऍक्च्युली शिवाय आता मध्ये मध्ये बोलायला लागलेलं आहे आणि जेव्हा पण मी असं व्हिडिओ शूट करत असते म्हणजे असं फोन धरून, तर तो पण सेम त्याच्या खेळण्याच्या नादात तो पण तसंच करतो, असं मोबाईल समोर करतो. आणि मी जसं बोलते हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक, तो त्याच्या ट्यून मध्ये तसं, त्याला अजून क्लिअर बोलता येत नाही पण त्याच्या ट्यून मध्ये तो तसं बोलतो. बाबा नाही येत. नाही ना मागे का थंडी पिझ्झा खाणार असं खाणार. आईला नाही द्यायचा, आईला नाही द्यायचा आपण, नाही ना आईला बाई कसं बाय म्हणता जा तू म्हणा जा म्हणा जा म्हणणं आईला बोल घेतो चल पे दे मला चल तुम्ही बघ आपण तो व्हिडिओ बघूया. बाहेर जास्त काही शूट करू नाही शकले आणि घरी आल्यानंतर सुद्धा फोन स्टँड मध्ये सुद्धा लावला नाही आणि काही व्हिडिओ शूट सुद्धा केले नाही. तर चला कसं वाटलं आजकाल ब्लॉग हे नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.